अतिशय वाईट वाटतं त्या मुलीचं आज दुःखद निधन झाल्याची वार्ता सकाळीच कळाली आणि अतिशय हृदयाला बिलकुल धक्का देणारी, मनाला वेदना आणणारी अशा प्रकारची घटना ही दुर्दैवाने विदर्भात घडलेली आहे. हीच नव्हे तर देशात अनेक ठिकाणी अशा घटना घडत आहेत. या सगळ्या प्रकरणामध्ये कायद्याची भीती गुन्हेगाराला असली पाहिजे. कायदे कडक आहेच, त्याची अंमलबजावणी तातडीने व्हावी आणि फास्ट ट्रॅक कोर्टच्या माध्यमातून तातडीने अशा आरोपींवर कारवाई करून थेट फाशी देण्यापर्यंत निर्णय तातडीने झालं तर लोकांचा विश्वास न्यायव्यवस्थेवर बसेल.